राज्य के कई हिस्सों में मान अनुसुईया इनका 96वां जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इसी क्रम में नागपुर शहर के निलढो गांव में मां अनुसुईया जी मंदिर में 96वां जन्मदिन मनाया गया। इस मौके पर दिलीप पनकुले, सुबोध मोहिते और सैकड़ों श्रद्धालु मौजूद थे। आइए देखते हैं। सया, इनका जन्मदिन बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। इसी क्रम में नागपुर शहर के निलडोह गांव में मां अनुसुईया माता जी का मंदिर है। इसी मंदिर में मां अनुसुईया का 96वां जन्मदिन बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस मौके पर मां अनुसुईया माता की पालकी भी निकाली गई। तत्पश्चात भव्य महाआरती भी की गई। दिलीप पनकुले और सुबोध मोहिते के हाथों मां के 96वें जन्मदिन का केक भी काटा गया। दिन भर मंदिर प्रांगण में कई धार्मिक और सांस्कृतिक कार्यक्रमों का शानदार आयोजन होता रहा। इस मौके पर सुबोध मोहिते इन्होंने बताया कि आज मैं जो कुछ भी हूँ वो माँ की कृपा से ही हूँ। बचपन से ही मैं माँ के सानिध्य में था। माँ द्वारा दिया गया आशीर्वाद से मुझे मेरिट भी प्राप्त हुआ था। भगवान का रूप है माँ अनुसुईया। सती माता जी है, ती पारट सिंग याची आणि माझ्या गावची आहे। त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात मी जे काही मिळवलेलं आहे हे सती मायेच्या आशीर्वादाने मिळवलं। मी जेव्हा लहान होतो तेव्हा सती मातेचं मंदिर वगैरे काही नव्हतं। पारट शिंग्याच्या एका पालवाखाली ती बसत होती आणि लोक दर्शनाला जात होते। लहानपणी मी त्यांच्या दर्शनाला गेलो। मला असा अनुभव आला की सती मायेला का म्हणतात की ती सत्य बोलते आणि जी होणार असेल त्याला हो म्हणते, नाही म्हणाल असेल नाही म्हणत होती। ही तिची खासियत होती। तिच्या दरबारामध्ये जो जात होता मनामध्ये इच्छा मागायची आणि तिला नमस्कार करायचा। तिने जर फूल फेकलं तर ते होणारच, जरूरी नाही प्रत्येकावर फूल फेकेल। तो वही माँ अनुसुईया जी के भक्त दिलीप पनकुले इन्होंने अपने कई अनुभव को बताया। महाप्रसाद में तकरीबन 10,000 लोगों ने महाप्रसाद का लाभ उठाया। इस मंदिर को तकरीबन 22 साल हो चुके हैं। वर्षे हमें माननीय सुबोध मुखोजी साहब जी, सुबोध मोहिते साहब जे माजी केंद्रीय मंत्री होते आणि ते आईचे पण भक्त, कारण त्यांचा जे आहे जन्मगाव, त्या जन्मगावचेच ते आहे, काटोलचेच आहेत। त्यांनाही आज चांगला अनुभव आहे की कशा पद्धतीने आईचा सतयुग त्यांनी पाहिलेला आहे आणि त्यानिमित्ताने त्यांना फार आनंद झाला की मी ह्या कार्यक्रमाला येतो आहे म्हणून। आणि म्हणून आज ते मुख्य अतिथी म्हणून ते आले। दीनानाथजी पटोळे आले, प्रभाकरजी देशमुख आले, त्याचप्रमाणे आमचे बजरंगजी पर्याय कामगार नेते आले, असे अनेक हे आपले गेस्ट लोक दरवर्षी इथे येऊन आपली सेवा रुजू करतात। दुपारी काही गेस्ट लोक येऊन गेले, त्यांनीसुद्धा आपली सेवा रुजू केली आणि आईचा आशीर्वाद सदैव त्यांना मिळतच असतो म्हणूनच ते या ठिकाणी येतात आणि इथे जे येतात त्यांची मनोकामना पूर्ण होत असल्यामुळे ह्या मंदिराला महत्त्व फार वेगळं आहे। निलडोह मंदिर से राजकुमार मोहोड़ के साथ संजय मीरे, NBC News, नागपुर।